सूर्य कुमार यादव टीम मध्ये आला आणि मुंबई इंडियन्स जिंकली। हो मित्रांनो, सूर्य कुमार यादव ची एंट्री झाली आणि मुंबई इंडियन्स आपला चौथा सामना जिंकली। मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज हा सामना खेळला गेला। यात मुंबई इंडियन्स ने दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी हरवला आहे। या सामन्यात सूर्य कुमार यादव ची एंट्री झाली आणि सूर्य कुमार यादव हा एकही रन बनवू शकला नाही, तरीही मुंबई इंडियन्स जिंकली। म्हणजेच सूर्य कुमार यादव मुंबई इंडियन्स साठी लकी आहे का? कारण सूर्य कुमार यादव मागच्या 3 मॅचेस नाही खेळला तर मुंबई हारली, आणि चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळला तर मुंबई जिंकली। म्हणजेच सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी लकी ठरला। या सामन्यात रोहित शर्मा आपल्या हाफ सेंचुरीपासून 1 रनाने चुकला, ईशान किशन 42 रन बनवले आणि हार्दिक पांड्या 39 रन, आणि शेवटी येऊन टीम डेव्हिडने 21 चेंडूत 45 धावा केल्या, आणि शेवटी रोमारियो शेपर्ड याने फक्त 10 चेंडूत 39 धावा केल्या। शेवटच्या ओव्हरमध्ये अँड्रिक नॉर्कियाला 32 रनांची ओव्हर रोमारियो शेपर्डने घेतली। ही या आय पी एलमधील सगळ्यात महागडी ओव्हर आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।